मंत्री दिलीप वळसे पाटील आपल्या सोबत आहेत. सर, विदर्भासाठी हे अधिवेशन महत्त्वपूर्ण मानलं जातं, काय सरकार न्याय देईल या सगळ्या विषयाला, कारण अनेक विषय आहेत, शेतकऱ्यांचा विषय सुद्धा मोठ्या प्रमाणात. या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये जी जी चर्चा होईल त्या त्या चर्चेला, आणि विशेष करून विदर्भातल्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये सरकार यावर चर्चा करू इच्छितं. मग पडलेला अवकाळी पाऊस असेल, झालेली गारपीट असेल, काही भागामध्ये दुष्काळाची परिस्थिती असेल, या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये चर्चा करून मग त्याच्यातून सरकार काहीतरी मार्ग काढायचा प्रयत्न करेल. सर, मराठा आरक्षणबाबतचा मुद्दा जो आहे तो समोर प्रखर तुटतेने आहे सरकारच्या समोर, हे अधिवेशन साहजिकच त्या उद्देशाने महत्त्वाचं असणार आहे. काय पावलाचं सरकार उचलणार, कारण डेडलाईन जवळ आली. मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये सरकार अतिशय पॉझिटिव्ह आहे आणि त्याच्यातून काही ना काहीतरी मार्ग काढायचा प्रयत्न आम्ही जरूर करू. दिशा सालियन प्रकरणामधली चौकशी जी आहे आता सुरू होणार आहे, त्याची समिती जी आहे ती नेमण्यात आलेली आहे. नाही, त्याच्या संदर्भात माझ्याजवळ काही माहिती नाही. राष्ट्रवादीच्या कार्यालयावरून दोन गट समोर सामनासामने आता एकत्र बसणार आहेत का, कारण एकच कार्यालय दिलं आहे. जयंत पाटील म्हणत आहेत की आमचं कार्यालय असं आहे. आता नेते मंडळी जे आहेत ते ठरवतील कोणी कुठं बसायचं. साहजिकच आहे, राष्ट्रवादीचं कार्यालय जरी एक दिलं असलं तरी कोणी कुठे बसायचं हे नेते मंडळी ठरवतील असं दिलीप वळसे पाटील म्हणत आहेत. कॅमेरामन रोहन पवारसह विनायक डावरुंग, ट्यून9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.